ही आहे अनुष्का वसंतराव साखरकर। अनुष्काने 12वीच्या परीक्षेमध्ये टेक्सटाईल म्हणजेच वस्त्रशास्त्र या विषयामध्ये 91 गुण प्राप्त केले आहेत। अनुष्का केसेमल कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। अनुष्काचे वडील कपडे इस्त्रीचा व्यवसाय करतात। अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये अनुष्काने टेक्सटाईल विषयामध्ये 91 गुण घेऊन वस्त्रशास्त्र विषयामध्ये कॉलेजमधून प्रथम क्रमांक पटकावला। त्यामुळे शिक्षकांसह तिच्या कुटुंबियांकडून देखील अभिनंदन करण्यात येत आहे। टेक्सटाईल हा विषय कला शाखेतून विद्यार्थ्यांना शिकायला मिळतो। यात वस्त्र कसे बनतात, त्याच्या धाग्यांचा अभ्यास आणि वस्त्राच्या टिकवण्याचाही अभ्यास शिकायला मिळतो। अनुष्काला या विषयामध्ये आवड निर्माण झाली आणि तिने 12वीच्या परीक्षेमध्ये तब्बल 91 गुण प्राप्त केले आहेत। अनुष्काला कला शाखेतून पुढे जायचंय आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपण IAS व्हावं असं तिचं स्वप्न आहे। मला टेक्सटाईलमध्ये 11th मध्ये तेवढा इंटरेस्ट नाही होता, पण 12th मध्ये टेक्सटाईलमध्ये मला रुची यायला लागली। ते वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र निर्मिती कशा प्रकारे बनतात याविषयी माहिती मिळायला लागली। टीचर पूर्ण समजावून सांगत होते, त्यानंतर स्मार्ट वर्क टीचरनी करायला सांगितला, हार्ड वर्क करा आपण त्यामध्ये स्मार्टनेस दाखवा असे म्हणायचे। त्यामुळे मग मी त्या सब्जेक्टमध्ये जास्त रुची घ्यायला लागली आणि आपले एक नोट्स अलग तयार करत होती, त्यामुळे मी त्या सब्जेक्टमध्ये टॉप केला आहे। सगळेजण सायन्स आणि कॉमर्सला आर्ट्सपेक्षा जास्त महत्त्व देतात आणि त्यांना असं वाटतं की आर्ट्समध्ये काही नाही, पण सायन्स आणि कॉमर्सपेक्षा आर्टमध्ये सगळ्यात जास्त फॅकल्टीज आहे आणि त्यामध्ये करिअरच्या संधीसुद्धा जास्त आहे। मी आर्ट्स हे मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे जायचे होते, त्यामुळे मी आर्ट चूज केले आणि त्यामध्ये मला रुचीसुद्धा होती त्या विषयांमध्ये एवढ्या, पण त्यामुळे मी आर्ट्स चूज केले। टेक्सटाईलमध्ये 91 आहे आणि एकूण पर्सेंटेज मला 76.79 आहे। यापुढे मी BA करणार आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारीसुद्धा करणार आहे। आई वडील मला नेहमीपासून सहकार्य करतात, त्यांच्याच्यानी मला जास्त प्रेरणा मिळते त्यांच्याकडूनच। ते जेवढे कष्ट करतात त्याचीसुद्धा मला जाणीव आहे एवढी, आणि ते त्यांनी सगळ्यात जास्त मला सपोर्ट केला आहे आणि टीचरनीसुद्धा खूप सपोर्ट केला आहे। माझा प्रेसचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायातून मी माझ्या मुलीला, एकटीच मुलगी आहे ती, तिला शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। IAS शिकण्याची इच्छा आहे, त्या तिची इच्छा असल्याच्यानं आम्ही बी तिला प्रयत्न आणि सपोर्ट करत आहोत। तिनं आता भविष्यात जे तिला करायचं आहे तर त्याच्यासाठी आमच्या तिला पूर्ण शुभ इच्छा आहे। अनुष्का ही आई वडिलांना एकटीच मुलगी, त्यामुळे तिच्या इच्छेनुसार तिने IAS व्हावं अशी आई वडिलांची इच्छा आहे। अनुष्काला 12वीच्या परीक्षेमध्ये मराठीमध्ये 79, राज्यशास्त्र विषयामध्ये 82 आणि चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच बालविकास या विषयामध्ये 78 आणि अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स या विषयामध्ये 73 तसेच इंग्रजी विषयामध्ये 54 गुण मिळाले आहेत। अनुष्काला 76.17% गुण प्राप्त झाले आहेत, त्यामुळे घरच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये देखील तिने स्वतः मेहनत घेऊन अभ्यास केला आणि आई वडिलांसह शाळेचंही नाव मोठं केलंय। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकमत, वर्धा।